एकीकडे प्रतापराव जाधव यांनी हे समर्थन हल्ल्याचं समर्थन केलेलं आहे, तर दुसरीकडे उद्धव यांच्या गाडीवर शेण फेकणं हे असमर्थनीय आहे. ठाण्यामधील घटनेवरती नाना पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. या सरकारमुळे महाराष्ट्रातलं कायदा सुव्यवस्था या सगळ्या बिघडलेल्या आहेत, त्यामुळे त्याचे परिणाम आपण पाहतोय की सर्वसामान्यातही जगणं मुश्किल आहे. त्यामुळे एखाद्या पक्षाच्या नेत्यावर कसा हमला केला जातो ते पण आपण पाहिलेलं आहे, आणि तो पण ठाण्यामध्ये जिथे राज्याचे मुख्यमंत्री राहतात त्या जिल्ह्यामध्ये या पद्धतीची कृती होत असेल तर ती अशोभनीय आहे, तिचं कोणीही समर्थन करू शकत नाही.